कोणी आला आणि चिल्लावायला लागला, दांडा घ्या तुम्ही, एवढं त्याला काही अक्कल आहे का? त्याला काही अक्कल आहे का? आम्ही काय हिजड्याची आवलात आहे का? आम्ही तुला, तू ये ताळा लावायला, आम्ही तुला त्याच वेळेस उत्तर देऊ तुला काय होईल 353। अरे होऊन दे, आमच्यावर 30-30 केस होईल। अधिकाऱ्यांना गच्ची पकडण्याचा अधिकार कोणी दिलेला आहे? तुम्हाला बदली नाही होणार साहेब, वो सस्पेंड होणार, वो याचे घ्या तर दुसरे तालुक्यात तकलीफ देऊन जाऊ। एटीएमला थोडं डोकं असलं पाहिजे होतं का? आपण एखाद्या महिलेला त्या ठिकाणी आपण जर का तिच्यावर कारवाई करत असेल तर आपल्याला पोलीस महिला या ठिकाणी त्या ठिकाणी लागणार होती। उपविभागीय अधिकारी यांनी तरुणांना मारहाण केल्याचा आरोप करत काल वैजापूर पोलीस ठाण्यात तरुणांनी ठिय्या दिला होता। यानंतर लोकप्रतिनिधींकडून वैजापूर बंदची हाक पुकारण्यात आली होती, ज्यानुसार आज सकाळपासूनच वैजापूर शहरात शुकशुकाट बघायला मिळाला। शहरात सकाळपासूनच सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या दुकाना बंद ठेवून उपविभागीय अधिकारी जराड यांचा निषेध व्यक्त केला। दरम्यान दुपारच्या सुमारास शहरवासियांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात आमदार रमेश बोरनारे, डॉक्टर दिनेश परदेशी, बाळासाहेब संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येत निदर्शने केली। काल संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने सायंकाळच्या वेळेस इंदिरानगर या ठिकाणी असो, टिळक रोडला असो, एच एम साहेबांनी जे कृत्य केलं ते खरं म्हणजे त्यांना शोभत नाही। कारण की एक चांगल्या उच्च पदावर जो अधिकारी आहे, त्यांनी कुठलीही कल्पना पोलीस स्टेशनमध्ये न देता, कुठल्याही प्रकारची काही म्हणजे कोणालाही नेत्याला न सांगता जाऊन कोणाच्या गच्चीवर जाऊन कोणालाही दमदाटी करणे, कुठल्याही महिलांना जाऊन विचारणे का तुझं नायलन मांजा तुमच्या घरात आहे का ते, आणि त्यांनी झडती घेतली आणि कुठल्याही प्रकारचा नायलन मांजा त्या ठिकाणी दिसला नाही। व मुलांची गच्ची पकडण्याचा व्हिडिओ देखील या ठिकाणी सगळ्यांकडे आहे। आणि या अधिकाऱ्यांना गच्ची पकडण्याचा अधिकार कोणी दिलेला आहे? तुमचा मान सन्मान आम्ही करतो, तुम्ही जे कारवाई करता त्याचा सन्मान आम्ही करतो, पण तुम्ही लहान लहान मुलांच्या 18 वर्षाच्या आतील मुलं ते होते, त्यांची गचंडी तुम्ही पकडली। तुम्ही या ठिकाणी तुम्ही महिलांना, महिलांवर गर्भवती महिला होती, तिला विचारपूस करून तिला डिप्रेशन मध्ये ती महिला गेली, अशा या विकृत बुद्धीच्या अधिकाऱ्यावर पुरा वैजापूर आम्ही सर्वांनी मिळून 100% व्यापाऱ्यांनी बंद या ठिकाणी ठेवलेला आहे। आता वसंत क्लबचे जे गाळे असतील, लिगली 50 वर्षापासून ते गाळे आहे आणि त्यांच्यावर काही कल्पना नाही, त्याला सणासुदीच्या त्या गाळ्यांना कुलूप लावल्या। तुम्ही जिथं ना तिथं काही दारागिरी तुम्ही करायला लागले आणि कुठल्याही प्रकारचं पोलीस स्टेशनला असो, कुठल्याही प्रकारचे आमदार साहेबाला असो, नगराध्यक्ष साहेबाला असो, कुठल्याही प्रकारची ते काही त्यांना काहीच म्हणजे अजिबात त्यांना व्हॅल्यू देत नाही। आणि त्यांना आरे वारेचे शब्दात त्यांनी काल जे पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या सोबत हे केलं, कारण की आमची फक्त मागणी एकच होती की साहेबांनी जर माफी मागितली तर आम्ही साहेबाला काहीच म्हणणार नाही। पण साहेबांनी त्या पोलीस स्टेशन मध्ये बाळूशेड असतील, बोर्डर सर असतील, दिलेश भाऊ असतील, हे सर्व तिथे होते आणि त्या ठिकाणी भरत इलेक्ट्रॉनिक्सचा जो मालक होता त्यांनी सगळं सांगितलं व त्यांनी सांगितलं की अधिकारी मला असं म्हणला की मी दुकान बंद करेल, तर ते अधिकारी स्वामी मॅडमच्या समोर पीआय समोर त्यांनी डायरेक्ट सांगितलं की तुझी दुकान मी उद्या बंद करेल। यामुळे आम्ही सगळ्यांनी वैजापूर बंद पुकारला, कारण की तुम्ही एसडीएम असतील, तुम्ही या उच्च पदावर असतील, पण तुम्हाला हे न्याय, तुम्हाला हे सांगायचं कर्तव्य तुमचं नाही आहे की तुम्ही दुकाना बंद करशाल। तुम्ही एक शिकलेले आहात, तुम्ही एक न्याय अधिकारी आहात, तुम्ही दंड अधिकारी आहात, पण तुम्हाला कुठल्याही प्रकारची हुकुमशाही करण्याचा अधिकार या ठिकाणी नाही। आणि आम्ही वैजापूरकर, हे वैजापूर हे हिंदू मुस्लिमचं एकटंच आहे, दलित एकटंच आहे, पठारे डीजेवाला असेल तो स्पीकर, छोटे स्पीकर होते त्याचे, त्याचा स्पीकर त्या ठिकाणी फोडला आहे, त्याचा कमीत कमी 70-80 हजार रुपयाचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे, त्याची गचंडी झाली आणि अक्षरशः एक 18 वर्षाच्या मुलाला या ठिकाणी रक्त सुद्धा निघलेलं आहे। अशा भयंकर अशा कृतीच्या माणसाबद्दल आम्ही सर्व वैजापूरवाल्यांनी या ठिकाणी सगळ्यांनी बंद पाडलेला आहे आणि याची दखल सर्व वरती मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सर्वांनी याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर या जराड साहेबांची बदली या ठिकाणी करण्यात यावी। या ठिकाणी एवढीच आम्ही सर्व या ठिकाणी सर्व जनतेच्या समोर तो त्यांच्या विनंती करतो। या ठिकाणी एवढं बोलून मी दोन शब्द संपवतो, धन्यवाद। संक्रांती निमित्त आपल्या वैजापूर गंगापूर तालुक्याचे एसडीएम जराड साहेब यांनी जी घरावर जाऊन युवकाला जी हनुमान केली त्याच्या विरोधात हा बंद या ठिकाणी पुकारलेला आहे। त्याचबरोबर एक मुस्लिम महिला
एक आपलं छोटंसं दुकान आपल्या घरासमोर या ठिकाणी तिने चालू केलेलं होतं, पतंगाचं दुकान। ती अक्षरशः महिला, ती प्रेग्नेंट महिला या ठिकाणी होती आणि जरार साहेब एवढे शिकले जर असतील तर त्यांनी त्या एटीएमला थोडं डोकं असलं पाहिजे होतं का। आपण एखाद्या महिलेला त्या ठिकाणी आपण जर का तिच्यावर कारवाई करत असेल तर आपल्याला पोलीस महिला या ठिकाणी त्या ठिकाणी लागणार होती। तर त्याला मला असं वाटतं का पेपर सुद्धा तो कॉफी करून या ठिकाणी पास झाला असेल, कायद्याची त्याला कुठल्याही प्रकारचं न्याय नसेल। कारण की आपण बघितलं तर एखाद्याच्या दुकानाला आपल्याला सील या ठिकाणी करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी रीत सर आपल्याला त्या ठिकाणी मीटिंग घेऊन, जर का तुम्ही वसंत क्लबचे अध्यक्ष असले तरी तर वसंत क्लबचे ज्या ठिकाणी ते मेंबर असतील त्यांना स्वतः घेऊन त्या ठिकाणी भाडेवाढ करायची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी रीत सर त्याला नोटीस देऊन त्या ठिकाणी त्यांचे दुकान आपल्याला बंद करता येतात। पण तुम्ही रीत सर कुठेही प्रकारे कोणालाही त्या ठिकाणी नोटीस न देतात, त्या ठिकाणी जाऊन मेडिकल सुद्धा त्या ठिकाणी इमर्जन्सी तुम्ही ते मेडिकल बंद करतात, हे आपल्याला कुठेतरी शोभणार या ठिकाणी नाहीत। तरी या बंद सगळं वैजापूर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी केलेला आहे। साबीर भाई एटीएम इतके तत्पर असन इतके तत्पर असन जे खेड्यावरून गोरगरीबचे शेतकरी या ठिकाणी कितीक फायली त्यांच्या टेबलवर या ठिकाणी पडलेल्या असन, तहसीलदार असतील, हे सर्व लोक काय करतात, इथे येतात सकाळी येतात फिरायला जातात, कुठेतरी वसुली का या ठिकाणी करतात आणि परत उठले का औरंगाबादला निघून जातात। साहेबर भाई अक्षरशः हजारो फाईल त्यांच्या टेबल या ठिकाणी पडलेलं आहे। सरकारी अधिकारीवर कुठल्याही प्रकारे त्यांचं वचक कोणत्याही डिपार्टमेंटवर नाही, फक्त याचं गौरगरीबाच्या हातगडी दडली का चाल, गॅस टाकी दिसली का उचलन चाल। नवरात्राच्या दिवशी दुसऱ्या दिवशी क्लास विषय झाला का आपल्या वैजापूरच्या खोलीवर स्वतःचं बायकूल त्या ठिकाणी घेऊन गेलं, बायकू समोर अपमान झाला, आणजेसीबी पाड अशी पद्धतीने त्याची हे केलेली, लोकप्रतिनिधीला विचारायचं काम नाही त्याचं। आपल्याला सर्वांना विनंती आहे, सर्वांनी आपण वरिष्ठांना या ठिकाणी आपल्या मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी सांगा, मी स्वतः अजितदादाला सांगतो, दिनेश भाऊनी कालच स्वतः पालकमंत्री असतील त्यांच्यानंतर आपले महसूल मंत्री असतात यांच्याशी संपर्क साधून त्या ठिकाणी त्यांनी कारवाई करण्याचा त्यांनी विनंती केलेली आहे। कारण की असा अधिकारी आला तर उद्या आपल्या गौरगरबी छोटे छोटे मुलांना हानमारी या ठिकाणी त्यांनी केलेली आहे, त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल नाही झाला। मी पीएसए साहेबांना विनंती करतो का आपण लवकरात लवकर गुन्हा दाखल करा, गुन्हा दाखल नाही केला याच्यापेक्षा जास्त प्रमाणात लोक रस्त्यावर उतरतील ही आपल्याला विनंती करतो। धन्यवाद। जे प्रकार घडले काल दोन प्रकार घडले, एक वसंत क्लबचा एक प्रकार घडला, तिथे साबीरबाई होते, दिनेश अंकल होते, बोरनार सर होते, तेव्हाही सगळ्यांनी शांततेमय सगळं व्यवस्थित पार पाडून घेतला, तो होत नव्हता तरी पार पाडून घेतला। आणि संध्याकाळी मजीद अंकल साबीरबाई सन सुदीका टाइम था, बच्चे गच्ची पे थे, कोई रोड पे नहीं था, कुछ नहीं, वो बच्चे के पास नायलॉन का कुछ नहीं था, पतंग उड़ा रहा, ये कौन सी पद्धत हुई आपकी इसमें भी, क्या कोई भी हमारे घर पे आएगा, घर के ऊपर तीसरे मंजिले पे आके बहन माँ के सामने हमको मारेगा और हम शांत रहना, ये कौन सा है? अरे वो पब्लिक सर्वेंट है ना, तो पब्लिक के लिए काम करना है क्या, पब्लिक सर्वेंट है पब्लिक को ले मारना, वो तो भी उसको समझना चाहिए ना, वो कुर्सी का मान है, वो हम भी रखते, वो कुर्सी का मान है हम भी रखेंगे, लेकिन पब्लिक सर्वेंट है, पब्लिक जैसा भागना, पब्लिक के लिए काम करना, पब्लिक को रोड पे नहीं मारना, ये हमारा। और इन्होंने जो बोला बदली नहीं होना साहब, वो सस्पेंड होना, वो यहाँ से गया था दूसरे तालुके में तकलीफ देगा, वो अधिकारी वो पोस्ट को शोभता नहीं। जो तुमने बोले थे ना कुर्सी का मान जो है, कुर्सी के लिए जो बैठने वाला है उसका मान बढ़ाता, वो मान नहीं बढ़ा रहा, वो कुर्सी को नीचे दे, दंड अधिकारी है वो, हिसाब से उन्होंने काम करने को ना, लेकिन उन्होंने दंड अधिकारी बोल के बच्चों को महिलाओं को सबको तकलीफ दिया है। इसलिए हमारी सबकी विनंती यही रहेंगी, आप जितने बड़े हैं सबने ऊपर इतना ही बोलना कि हमारी एक ही रिक्वेस्ट है कि उनको सस्पेंड किया जाए। आणि साहेबाला एकच रिक्वेस्ट करतो का काल जे आम्ही अर्ज दिले साहेब त्याच्यावर तीव्र कारवाई करण्यात यावी, ही हात जोडून विनंती आहे। का की एक संयमशील आमचं वैजापूर शहर व तालुका आहे, पण एकदा संयम तुटला ना साहेब हा संयम आवरण्यात येणार नाही, ही रिक्वेस्ट करून आम्ही सांगतोय। याच्या पुढे मजीद भाईला रिक्वेस्ट करतो का त्यांनी बोलावं। हा केला प्रतिसाद देणारे आमच्या वैजापूर तालुक्यातील शहरातील अत्यंत सुज्ञ नागरिक, अत्यंत प्रेमाने वागणारे नागरिक, अशा प्रकारची वैजापूरची ख्याती आहे, हे डिप्टी कलेक्टरला माहिती, एसपीला माहिती आहे आणि तालुक्याचं रेकॉर्ड
प्रकाश शेठ शासनाच्या दरबारी राहतं, ते या जिल्ह्यामध्ये कोणते तालुके कसे त्यांचं काय तिथलं वातावरण आहे, तिथलं काय माणुसकी आहे, काय परंपरा आहे, काय असं असताना हे साऱ्या अधिकाऱ्यांना माहिती असताना सुद्धा या वैजापूरमध्ये काल जे घडलं आणि कित्येक दिवसापासून बी चालू आहे, मग ते छोटे छोटे हातगाडीवाले असो, पोट भरणारे 200-300 रुपये कमावणारे साबीरभाई, 200-300 रुपये कमावणारे लोक असो, कि मग आज कोणत्याही प्रकारचे छोटे मोठे 200-500 रुपये मध्ये पोट भरणारे अशा लोकांच्या पाठीमाग महिन्याभर पासून हे एसटीएम सकोन आहेत ते असे लागलेले आहेत असं काम करते. आता साबीरभाईच्या ऑफिस मध्ये आम्ही बसलो होतो, तर साबीरभाईच्या बसल्या बसल्या आम्ही बापू आणि होते, ते म्हणे पंकज ते म्हणे असं काम करू राहिले साहेब एसटीएम हे जसं आमचे नगरपालिकेतले ते निकाडे विशाल सेठ म्हणजे अशा प्रकारचं काम तुम्ही करताय तर ते शोभणार काम आहे का. आता या ठिकाणी नगरपालिका आहे, काय जे करायचं गावात ते नगरपालिका करेल, तुम्ही काय आला हे याच तस राहिला प्रश्न. आता हे पंच आले का लगत आले, अरे कायदा लोकशाही ते आहे का नाही आहे, नोटीस द्यावा लागत्या, काय म्हणणं आहे समोरवाल्याचं ऐकून घ्यावं लागतं, मग त्याच्यानंतर विचारच्या काही जे काही कायदेशीर कारवाई आहे ती करावी लागते. ही लोकशाहीची पद्धत आहे, कोर्टामध्ये बी अशीच पद्धत आहे आणि शासनामध्ये बी अशीच पद्धत आहे. मग तू काय दुबईचा माणूस आहे की पाकिस्तानचा माणूस आहे की आहे कुठला तू, अरे भो गाव काय म्हणतात ते आहे आणि शांतताप्रिय असलेलं हे वैजापूर शहर आहे. सर्व जाती धर्माचे लोक पुण्या गोविंदाने एकोपानं वर्षानुवर्ष रपासून राहतात, एक दुसऱ्याचे संस्कार आहे पिढ्यान पिढ्यापासून. म्हणून या वैजापूरमध्ये जे शोभेला या गावाला चांगलं असेल आणि जे लोक म्हणतील त्या पद्धतीनं संबंधित अधिकाऱ्यांनी वागलं पाहिजे आमचं एवढंच म्हणणं आहे. वसंत क्लबच्या बाबतीत जे काही कायदेशीर बाबी अशी आहे की त्याचं जे आहे तर ट्रस्ट आहे, ट्रस्ट चॅरिटी कमिशनर मध्ये त्याला 5 वर्षामध्ये निवडणुका होतात आणि त्याच्या त्या ट्रस्टच्या नावावर वसंत क्लब आहे आणि वसंत क्लबची वस्तू आहे. आता वसंत क्लबचे जुन्या काळामध्ये पहिले वाणी साहेब अध्यक्ष होते, मग दुसरे शिंदे साहेब अध्यक्ष होते, मग आता काय झालं या 4 लोकांनी गावातल्या असं केलं की परंपरा एखादा अधिकारी याच्यामध्ये घ्या आणि म्हणून एक डिप्टी कलेक्टरची जी पोस्ट असते तर त्याला आदेश केलं वसंत क्लबचा नामधारी. पण आता जे आहे हे ते संचालक बोर्ड आहे, तर त्याच्यामध्ये बसून चर्चा करून जे काही ठरल ते होईल. आता आम्ही नगरपालिकेमध्ये 40-40 वर्ष संस्थेमध्ये आहे, त्याची पद्धतच अशी आहे की काही काम करायचं तर ठराव करावा लागेल, सर्वांची संमती असेल तर ते काम करावं लागेल, हे काय हुकुमशाही बिलकुल चालणार नाही. आता हे जे झालं झालं, प्रेमाने मी सांगितलं आणि साऱ्या गोष्टींनी सांगितलं. राहिला प्रश्न काय आता वरिष्ठांचं, तर पंकज भाऊ आम्ही काल आम्ही बी होतो साबीरभाई ते बाळूशेठच्या बरोबर पत्रिका द्यायची होती विजय पाटील साहेबांना, तर बाळूशेठ होते आम्ही होतो, डॉक्टर साहेब होते, तर विजय पाटील साहेबांना आम्ही भेटलो काल शिर्डी विमानतळावर, त्यांच्याशी एकदम सविस्तर बोलणं झालेलं आहे. आणि सविस्तर म्हणजे काय, आपण जे फॅक्ट आहे गावाच्या लोकांच्या ज्या भावना आहे त्या या अधिकाऱ्याचं हुकुमचापणा आम्हाला चालत नाही आणि याला तुम्ही 24 तासाच्या आत एक नीट करा. आता तुमची जी मागणी आहे ना, आता विशाल सेठ सांगितलं तुम्ही की बदली नको सस्पेंड करा, सस्पेंड करा, विषय असा येतो आता. आणि आता या वैजापूर तालुक्यातील जनतेने ठरवलेला आहे आणि म्हणून आज तुम्ही पाहता वैजापूर इतकं कडकडीत बांधे साबेर भाई, आमचे कोळशी समाजाचे इतके गरीब लोक आहे त्यांनी बी आज बंद ठेवलेले आहे, 200-300 रुपये कमावत होते त्यांचं बी आज बंद आहे दिनेश भैया, असा आहे विषय. तर हे आपलं पण आहे, सारा एक दुसऱ्याचा एकोपा आहे, त्यांनी आज त्यांचं त्याग दिला, आम्ही गाववाले त्यांच्या बरोबर आहे, ते म्हणून आम्ही सर्व गाव एकत्रित आहे. आणि म्हणून अधिकाऱ्याच्या मार्फत या बैठकीच्या मार्फत मी पंकज भाऊ विनंती करतो की डॉक्टर साहेब बाळूशेठ आता येतील आणि आमदार साहेब बी होते रात्री, तर ते आपल्याला आता हे जे काही आता बंद आहे कडकडीत बंद आहे, आपण शासनाच्या कानी घालून दिलं की आमच्या गावातील लोकांची भावना अशाची आहे, तर पुढचं काय करायचं ते तर आपण बसून ठरवणार आहे
आणि हे जनतेचा विषय आहे आणि याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारची माघार घेणार नाही. संबंधिताला त्यांची नीट नेटकेपणे त्यांनी आता जे कायदेशीर बाबी आहेत ते करून पुढे करावं. आणि पीआय साहेबाला आमची विनंती आहे की रात्री आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला सांगितलं, विनंती केली, मॅडमला बी सांगितलं की पहा हे आमच्या मॅडमने मग कंप्लेंट लिहायला लावलं तुमच्या बाजूच्या ऑफिसला. मग कंप्लेंट लिहिल्या मग आता काही नोंद झाली नाही का? अजून नाही एफ आय आर झाली नाही. तर आता आमची विनंती आहे की तुम्ही गावाची भावना एसपी साहेबांना काय वरती कोणाला सांगायचं सांगा आणि गुन्हा नोंद करा, नाही तर पुढचं आम्ही दिशा ठरवू. आम्हाला काय करायचं कसं करायचं लोकशाही पद्धतीने आम्ही करणार आहे. मी एवढं सांगतो आणि माझे दोन शब्द संपवत होते. अध्यक्ष दिनेश परदेशी, सुलतान पार्टी, प्रकाशित बोत्रा बाबा, अली सर्व नगरसेवक, पंकज ठुमरे पाटील, सर्व सन्माननीय व्यासपीठ नागरिक, शहराचे बंधू और भगिनींनो, एचएम साहेबाचा हा जो प्रकार शहरात समजला हा दादागिरी म्हणता येईल की गुंडगिरी म्हणता येईल हा शब्द सुद्धा त्याला नाहीये. कारण की काल सर्व त्यांना पदाधिकारी भेटले का साहेब या वसंत क्लबचे भाडे पट्टे हे 40-40 वर्षापूर्वीचे आणि ते नगरपालिकेला टॅक्स भरतात आणि ते 40 वर्षापासून वसंत क्लबचे भाडे ते रेग्युलर भरतात. 2024 पर्यंत त्यांना भाडे भरलेले. पण त्याचा कायदा कायदा तुमचं जर समजलं तर तुम्ही हा नगरपालिकेचे शिवाला कळवायला पाहिजे. पहिली गोष्ट, वैजापूर शहराचं काही पण करील तर मुख्य अधिकारी यांना अधिकार असतो आणि वरिष्ठ अधिकारीला या मुख्य अधिकाऱ्यांना बोललं पाहिजे. पण हा वरिष्ठ अधिकारी एक सामान्य माणसासारखं कधी टोल नाक्यावर दिसतो, कधी म्हणजे काल बाया माणसाला मारलं, महिलांना मारलं, आमच्या भगिनींना मारलं, ते पटाडे मंडपाला गरीब माणसाला मारलं. अरे बाबा तू हुकुमशाही तू लोकशाही राहतो पण हुकुमशाहीमध्ये पहिले झालं हे गोष्ट विचारली पाहिजे. का आमच्या 5 गाड्या तशा शिष्टमंडळ गेलेलं नाही, पालकमंत्र्याकडे 2 गाड्या गेलेलं आहे, दिनेशभाऊ परदेशी, बाळासाहेब संचेती हे सुद्धा विके साहेबांशी भेटले गेलेले आहे. आणि 70 वेळे विके साहेबांशी त्याला काल 2 दिवसापासून फोन आले का बाबा हे नागरिकांना वैजापूर शहर चांगलं आहे तू चांगलं वाग, त्यांना बोलून सुद्धा त्याला काही माझी बदली होईल हे होईल अनुकूल. अरे येण्या तुझे जर नोकरीच नाही राहिली तर काय होणार आहे? हे वैजापूर शहराचे लोक असे का मदत करणारे लोक आहे. तुम्ही कटोरे साहेबांना विचारा, एसपी साहेबांना, डीएसपी मॅडमला विचारा का वैजापूर शहर और शहराचे लोक कसे त्यांना विचारा. हे सर्व गोविंद गोविंद नाचणारे लोक आहे, मुस्लिम असो, हिंदू असो, इथं कोणची गोष्ट नाही. एखादा आम्ही कोणच्या ऑफिसला जाऊन डिस्टर्ब करीत नाही पण तू आम्हाला इतका जर त्रास देत असेल तुझी बदली नाही तू सस्पेंड झाला पाहिजे असं बोलून माझे 2 शब्द संपितो. जाहीर जय महाराज. अच्छा वैजापूर शहरामध्ये आपल्या सर्व नागरिकाच्या वतीने, सर्व व्यापारीच्या वतीने, सर्व वैजापूर शहरातील नागरिकाच्या वतीने आज आपण उपजिल्हा अधिकारी यांनी जे 3 महिन्यापासून मोहम्मद तुगले साहित्यांनी चालू केलेले वैजापूरमध्ये त्याचा निषेध म्हणून आपण वैजापूर शहर कडकडीत बंद केलं. सर्वप्रथम मी वैजापूर शहरातील तरुण मंडळी, मी काल थोडा आजारी असल्यामुळे मी येऊ शकलो नाही, परंतु पुरी रिपोर्ट चालू होते, परंतु यंग टीमनी अतिशय वैजापूर शहर हे आमचं आहे आणि आम्ही वैजापूर शहराचं संरक्षण करू हे त्यांनी काल दाखवून दिलं. त्यांनी मी त्यांचे सर्व यंग टीमचं मी आभार मानतो. नंबर 2 वसंत क्लबचे इथं जे भाडेकरी असाल मी त्यांना विनंती करतो का कोणताही अग्रीमेंट करायचं नाही, कोणी आला आणि सील लावायला लागला दांडा घ्या तुम्ही. आपण 2024 पर्यंत पैसे भरलेले आहे. जर एखादा भाडेकरी थकीत असेल तर तुम्ही त्याला सील लावा, तुम्हाला अधिकार आहे. परंतु ज्यांनी जर पैसे पूर्ण नील केले असेल त्याच्याकडे भाडा थकीत नसेल
तुम्हाला अधिकारच येत नाही। तुमची लोकांचे दुकानदार बंद करायला लागले, गेल्या 3 महिन्यापासून सर्व व्यापाऱ्याला त्रास द्यायचे काम लावलं त्यांनी। आमचा चांगला व्यापारी ज्ञानेश्वर टेके सारखेच 15 दिवस दररोज तिथे जायचं आणि त्याच हे पाड ते पाड ते पाड ते पाड नगरसेवकाने तो। परंतु आज या ठिकाणी खरोखरच मी सर्व जनतेचे आभार मानतो। आपण अशीच भूमिका आणि जे विचार संचितीची भूमिका कालच्या पासून पाहिलं, पंकज ठोंबरे ते यंग टीम जे आहे तो अतिशय जोरदारपणे एक जागरूकता वैजापूर तालुका शहर आहे आमचं आहे हे तुम्ही सिद्ध करून दिलेलं आहे। आणि तुम्ही जे मागणी केलेली आहे का ते बदली नाही, निलंबित झाले पाहिजे, हे खरोखरच ते निलंबित झाले पाहिजे। त्यातील शहरातील आपले सर्व व्यापाऱ्याचा लढा आहे मित्र, हे व्यापाऱ्याला आज जर आपण व्यापाऱ्याची बाजू नाही घेतली तर उद्या ते खरोखर ते एवढे पोलीस स्टेशन मध्ये तो टाळा लावायची भाषा करतो एवढं त्याला काही अक्कल आहे का? त्याला काही अक्कल आहे का? आम्ही काय हिजळ्याची आवला दे का? आम्ही तुला तू ये टाळा लावायला आम्ही तुला त्याच वेळेस उत्तर देऊ तुला काय होईल 353। अरे हुंदे आमच्यावर 30-30 केस व्हायले, आम्ही आरबवालीच्या हाताखाली मोठे व्हायले, आमच्यावर 10-10, 20-20 केस नील भी व्हायले, प्रकाश सेठ नील भी व्हायले। परंतु आमच्या वैजापूर शहर आणि तालुक्यातील नागरिकाला त्रास द्यायचं काम करत असेल तर तुला आम्ही बरोबर तुला ठिकाण्यावरती आम्ही ठेवणार नाही। आमची यंग टीम एकदम आता मोसम मध्ये आले, आमची यंग टीम मी फार त्यांचा पूर्ण अहवाल घेतला काल, तुला वाटेल ते करायची तयारी ठेवली होती काल तुम्ही। आमचे मुलं शिक्षण घेतलेले म्हणून त्यांनी संयम पाळले, तुम्ही एवढ्या मध्ये जाऊन तुम्ही लोकांना शिव्या गाळ्या करून राहिले त्याच्यामध्ये जाऊन टाकता तुमचे टाळे लावून तुम्ही बंद केलं, तुम्ही टाळे लावून पाहा। आता म्हणा पीआय साहेब त्यांना त्याला संरक्षण द्या आणि संरक्षण मध्ये या, संरक्षण मध्ये या। कधी त्यांनी टाळा लावला तर आम्ही वैजापूर सोडून देऊ, राजकीय संन्यास घेणार। ते जर मर्दाची औलाद असेल माझा जय चॅलेंज आहे। मी त्याच्या नशिबानी थोडा आजारी पडलो होतो, नसता दिवाळीच्या पहिलेच त्याचा हिशोब झाला असता। काय म्हणतो तो काय टाळे लावायचे घरचे बसतोय काय कोणाला एकदम कोणाला? आम्ही वैजापूरचे लोक सर्वसामान्य सर्व जाती पंथाचे लोक जीवाभावाचे लोक सर्वांना घेऊन चालणारे लोक आहे। आमच्या बरोबर अनेक मोठे अधिकारी संजय काटकर पासून तो शिवानंद टाकसाळे पासून तो अनेक डिप्टी कलेक्टर आले बिचारे, पण कधी बाहेर पाहिले नाही त्यांनी। हे प्रमोद निकाले खालची पोस्ट यायची, एखादा चपराशी कसा राहतो, चपराशीवानी काम करू राहिले ते डिप्टी कलेक्टर। अरे तू सुपर क्लास वन अधिकारी आहे, तुम्ही कसं वागलं पाहिजे? तुझ्या हाताखाली 100 काम आहे, आता दुष्काळ पडलेला आहे, त्यांच्याकडे पाय लोकांचे जातीचे प्रमाणपत्र पाय, तुला लय भरपूर काम आहे ना का? नाही तर मुख्य अधिकारी वैजापूर नगरपालिकेचा इतका बिघोद, दररोज कलेक्टर बरोबर जेवण करतो तो, मंत्र्याबरोबर दररोज त्याचा संपर्क आहे, त्याचा काही वाकडा करणार नाही। इतका मोठा अधिकारी त्यांनी वैजापूर शहर सांभाळायचं काम आमचं मुख्य अधिकारी अतिशय चांगलं काम करतो, समन्वय त्याच्याकडे। त्याला जर सांगितलं शिवसाहेब हे गरीब आहे फ्रुटवाले जाऊन द्या, लगेच ठीक आहे ठीक आहे जाऊन द्या। इतका चांगला अधिकारी मोठमोठे अधिकारी याच काय काय माहिती नाही, दारू बिरू पितवते मालाच वाटतो, इतक्या खालच्या पातळीवर येत नाही माणूस। आणि दादागिरी करायची ना, आता दादागिरी तू किती दादा आहे ना, चालजे फाशी होत नाही, 353 पुढे कोणती केस लागू होत नाही आणि त्याला सिद्ध करावा लागतो। आम्ही 30 केस आरेमवाली साहेब साबेर भाई 30-30 केस नील व्हायले, सर्टिफिकेट आहे आता, आणखी नवीन नवीन खाता उघडू आम्ही, पी आय साहेबाला बोलून घेऊ
आणि यांच्याशी हुंबल घालायची तर पहिले पोलीस स्टेशन मध्ये आम्ही जाऊ का आम्ही हुंबल घालणार आहे. ते जे परिस्थिती आहे तो आमचे तरुण मित्र आमचे सर्व व्यापारी बांधवांना एकच विनंती करतो. आणि जे काल जे त्यांचं तडजोड आम्हाला मान्य नाही. 40 वर्षापासून वसंत क्लबचे मेंबर आहे, वसंत क्लबचे भाडं भरतात आणि तुम्ही आले त्याला टाळे लावले. मी टाळा उघडून बसलो होतो, मला तुम्ही या साहेबिले, पण ते काही आले नाही काय. तर सर्व आपले भाडेकरीला एकच विनंती करतो, कोणतंही ॲग्रीमेंट करू नये. ॲग्रीमेंट म्हणजे तुमचं 40 वर्ष गेले, पहिल्या वर्षापासून चालू होईल. तुम्ही भाडेकरी कधीपासून आमचं काय ते इंदर बोत्रांनी नावर करून घेतलं, काय केलं त्याच काय केलं त्याच. राजू साहेब तुम्हाला परमिट रूम का इसका उसका जो है हे 7-12 त्याच तुम्हाला कायदेशीर आहे सब क्या. आज तू काय कलेक्टर आहे का? कलेक्टरने परवानगी दिली, कमिशनरने परवानगी दिली. तो माझी एकच विनंती आहे आपल्या सर्व व्यापारी बंधूंना आणि यंग टीमला का वैजापूरची जबाबदारी तुमच्यावर आहे आणि तुम्ही अतिशय चांगलं काम आंदोलन केलं पाहिजे. कोणावर अन्याय होत असेल विशाल सेठ, पंकज भाऊ, दिनेश राजपूत साहेब हे जे आहे ना यंग टीम जे आहे सर्व, तर तुम्ही पुढे आले पाहिजे. हे चाकीरला तो रोज धमकी द्यायचे, मी सांगितलं तुझा आणि ते आलं तर मला बोलव काय राहू शकत. म्हणून आज या ठिकाणी आपण शांततेने पण ठेवायचं आहे. आपण वरिष्ठ जे आमदार साहेब डॉक्टर दिनेश परदेशी, बाळासाहेब संचेती आणि इतर सर्व, मग भाऊसाहेब पाटील असून द्या, सर्व पक्षाचे मोठे नेते लोक हे याच्यामध्ये लक्ष घालणार आहे. आपण जसं सांगितलं की ते बदली नको, सस्पेंड पाहिजे काय. ते घरात जाऊन बाय माणसाला हात उचलतो म्हणजे नेमकं इतकी मोठी दादागिरी. आमचे वैजापूरचे लोक सज्जन लोक आहेत, चांगले काम करतात, अनेक मोठमोठ्या अधिकाऱ्याला मदत करायचं काम करतात. हे आमचं पी आय हे बिचारा कधी रोडवरती आलं नाही. ते हे पी आय साहेबचं जितकं कौतुक केलं तितकं कमी, एकदम सज्जन माणूस आहे. कधी असे लपडे धपडे करत नाही, पंजाबी कोणाला त्रास दिला नाही त्यांनी काय. म्हणून आता पी एस आय साहेबावर जबाबदारी आहे की गुन्हा नोंद करून वैजापूर शहराच्या लोकांना न्याय दिला पाहिजे. जे सत्य असन ते करा, ते जे सत्य असन त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. आता जे होईल ते होईल, आम्ही बी जातीवर उतरलो होतो, जे होईल ते होईल काय. म्हणून आज या ठिकाणी आपले सर्व यंग टीमला मी विनंती करतो का शांततेने बंद सर्वांनी मनापासून हे बंद जे दिसून राहिलं. सर्वांवर अन्याय झाल्यामुळे आज इतकं कडकडीत बंद आहे, स्वतःहून बंद केलेलं आहे. कोणी एखाद्या दुकानदाराला जाऊन कोणी असं बलजबरी सांगितलं नाहीये, परंतु स्वतःहून बंद केलेलं आहे. म्हणून आज या ठिकाणी सर्व आमचे यंग टीमचे आणि सर्व व्यापारी आणि उपस्थित असलेले वैजापूर शहरातील सर्व पक्षातील कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो आणि शांततेने पण एवढं बोलून माझी रजा घेतो. जय हिंद, जय.